प्रकारचा निधी आलेला नाही, ज्या वर्षी पर्टिक्युलर निधी आला त्या वर्षी आमदार कोण? आमदार वल्लभसिंग बेटके मी दाखवलं तुम्हाला तारीख. पालकमंत्री गिरीश बापट असताना त्यांच्या फंडातून किंवा त्यांनी मंजूर केलेला तो निधी आलेला आहे. दाखवा मला पुरावा आहे, सिग्नल झाला दाखव द्या, मी तुम्हाला देतो. आपली याच्यावर पैसे लागले. पालकमंत्री बापट असताना फंड आलेला नाही. दुसरी गोष्ट, ज्या कारणासाठी आता निधी आलेला आहे म्हणजे कत्तलखान्यासाठी, तुमची भूमिका काय? कत्तलखाना व्हावा कहूच नाही. भूमिका आमदारांची होती. तुमची भूमिका काय? आमची भूमिका कशी काय? तालुका ते सांभाळतात, जबाबदारी त्यांची आहे. निर्णय त्यांनी आम्हाला न विचारता परस्पर केला, विश्वासात कोणाला घेतलं? अंदाज आला की महाविकास आघाडी, आणि निधी आला की आमदार अतुल शेख पेटके यांच्या माध्यमातून एवढा मोठा निधी आला. आमची भूमिका नगराध्यक्ष पदावर आहे, तुम्ही त्याला विश्वासात घ्या ना. तुम्ही इथं ठराव करा ना, खाली काहीच नाही केलं. आणि हे जे झालंय ते इथून मागच्या कालखंडात झालं, जेव्हा स्वर्गीय दुबे साहेब होते त्यावेळेला हा निर्णय झाला, त्यावेळेला कोणी मागणी केली हे सुद्धा पाहिलेले आम्ही. आणि त्यानंतर आमच्यासमोर 5 वर्ष विशेष नाही मांडलं, म्हणजे मी आमदार असताना माझ्याकडे कुठलीही समिती, म्हणजे हे जे आमचे माध्यम काम करतात ना या क्षेत्रामध्ये, या क्षेत्रामध्ये काम करणारी कुठलीही मंडळी मला 5 वर्षामध्ये कधीच भेटायला आलो नाही. ना शिवाजी आठवण मंडळाने भेटायला, कुणाला भेटायला द्या. कत्तलखाना व्हावा की होऊ नये हे आमदारांना विचारा. तुमची भूमिका काय? त्यांच्या भूमिकेबरोबर आहे. त्यांची भूमिका अशी आहे का तो निधी मी दुसरीकडे वर्ग करणार? त्यांना माहिती दाईन्यांना झाली. बघा असं आहे, निधी आल्याची काही आम्हाला विश्वास घेतला त्यांना झाले, आणि आता ते ठोस झाले, त्यांनी प्रसिद्धी केली. माझा प्रसिद्धी त्यांनीच केली, आम्हाला कल्पना पण नाही. आम्हाला ही गोष्ट नंतर पेपरच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून कळावी, आणि त्यानंतर आम्हाला कळते की त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद त्यांनीच घेतली पाहिजे, आरोप सोडून त्यांनीच केले आमच्यावर पाहिजे. आम्हाला या गोष्टीची म्हणजे माहितीच नाही काय. पण आता ते अधिकारामध्ये बसले, त्या खुर्चीवर बसले, त्यांनी जबाबदारीने कालचं त्यांचं विधान केलेलं आहे. त्यांनी विधान केलंय तर त्यांचा शब्द चालतो शासनामध्ये, कारण ते त्या पदसिद्ध खुर्चीवर आहे. पदसिद्धीवर खुर्चीवर बसलेल्या माणसाचा आव्हान आमच्या त्या माणसाने कसा करायचा? त्यांनी निर्णय घ्यायचा. बरं, त्यांना खूप बाळ कडू आहे, त्यांचे 5वी 6वी 7वी टर्म आहे. हा यश अपयश आला, सरकार 8-8 टर्म ते त्या खुर्च्यावर मध्ये काम करतात, त्यामध्ये हुशार आहेत मंडळी सगळे. ज्या वर्षी निधी आला त्या वर्षी विद्यमान नगराध्यक्ष त्यावेळेस नगरसेवक का उपनगराध्यक्ष होते, म्हटलं तरी पदावर होते, त्यावेळेस त्यांनी या उपक्रमाला विरोध केला होता. तुम्हाला मी सांगतो, त्यावेळेला यांचे विरोध एका बाजूला होते, त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण ऍडमिशन झालेले त्या बाबतीतला सहाय मिळते नगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्या कागदपत्रावर. ही सगळी मंडळी तेव्हापासून बाजूला होती. यातला बाजूला करून त्यांनी त्यावेळेला स्टँडिंग मध्ये आणि त्यावेळेला सत्तेमध्ये ते असं बहुमत होतं. तेव्हा गाडीताई शरकते, दिनेशजी दुबे, आमच्या चतुर्थाई या सगळ्या मंडळींनी त्यावेळेला सहाय्या केल्या त्या कागदावर. आणि त्या बाबतीतला पश्चिम घाटाच्या निधीतली मागणी या स्वॅटर हाऊससाठी त्यांनी त्यावेळेला केली, ती मंजूर सुद्धा आली आणि तिथे पैसे सुद्धा आले, त्यांनी खर्च पण केले. त्यावेळेस ह्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा त्या प्रकल्पाला विरोध होता का? मुळातच त्या प्रकरणामध्ये याची तिथं ताकद चालली त्या सभागृहामध्ये. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या गोष्टी तुम्ही सध्या काही करू नका, याच्या बाबतीमध्ये तुम्ही दुसऱ्या ठिकाणी या स्वॅटर हाऊस हलवा, या क्षेत्रफळासून तुम्हाला कुठे नेत्यांनी दुसरीकडे द्या, अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेला या आणि मोजके नगरसेवकांमध्ये त्यावेळेला फार काही संख्या यांचं म्हणणं प्रोसिडिंग नोंदवलेलं आहे ना यांचा विरोध. हो बघा, आणि माझी स्पष्ट भूमिका अशी आहे, त्या कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये शेवटी आता खासदार म्हणून कोल्हे साहेब आहेत, आमदार म्हणून पेटके साहेब आहेत, या दोन्ही मंडळींनी समन्वय ठेवला पाहिजे. आणि तुम्हाला राज्य शासनातून काय मागायचंय, काय आणायचंय, इथे जी काही समजा सत्ता आहे त्याच्याशी चर्चा केली पाहिजे. आणि बघा, हा विषय शिवजन्मभूमी जुन्नर म्हटलं तर आपला विषय, पण शिवजन्मभूमी म्हटलं तर हा तमाम महाराष्ट्र राज्याचा विषय आहे, हा देशाचा विषय होतोय. आणि मग या विषयाशी बघत असताना तुम्ही सामाजिक ऐक्याचं जर नाव काढलं असेल तर ते या गोष्टीचा आपल्याला काय व्हायला पाहिजे, तर या बाबतीतला कोर्टाचा किंवा शासनाचा निर्णयाचा जर तुम्हाला समजा आदर करायचा असेल तर तुम्हाला भरपूर जागा इथं आहे, ज्या आपल्याला अन्य गायरान आहे राज्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, दुसऱ्या ठिकाणी कुठे हलवा, कुठे धंदा करा ना.
तुम्हाला थांबवलं कोणी? आणि हीच तर पॉलिसी मॅटर आहे ना, तुम्ही एखाद्या खुर्ची वाचून तुम्ही कसे वागणार आहात, तुम्ही काय तुम्हाला सामाजिक आयुक्त सांभाळायचं आहे, मग तुम्ही या सगळ्या सांस्कृतिक विभागाला, ऐतिहासिक विभागाला, पौराणिक खात्याला, त्या सगळ्यांना आणि समाजाच्या न्याय गोष्टीला तुम्ही एकत्र कसं हॅन्डल करणार आहे, हा सगळा तुमच्या दोघांचा आणि उद्याच्या असल्या निर्णयाचा विषय, त्याच्यावर लक्ष अख्ख्या राज्याचं लागलंय. जुन्नर तालुक्याची जनता या व्यवसायामध्ये उपासमारीला जाऊ नये, त्यांचे पारंपरिक व्यवसाय दिन पुढे कसा, पण त्यांनी तो व्यवसाय कुठं द्यायला पाहिजे आणि शासनाने कुठं बोर्ड केलं पाहिजे. आपण पाहताय ना की मुंबईला प्रॉफिट मार्केट झालं असेल, भायखळा मार्केट असेल, भेर मार्केट असेल, दादर मार्केट असेल, या ठिकाणी गेले 300 वर्ष लोक व्यापार करत होते, पण त्या लोकांना मनोहर जोशी साहेबांच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने त्या कालखंडामध्ये त्या सगळ्या मार्केटला वाशीला आणलं. त्यानं का टर्मिनेट केलं? टर्मिनेट याच्यासाठी केलं की पॉलिसी याच्यासाठी केली की आतमध्ये प्रदूषण वाढतंय, या मोठ्या गाड्यांना पुन्हा रिटर्न गाड्या आतमध्ये माल गेल्या तर त्याची डबल संख्या वाढते, आणि मग हे थांबवायचं असेल तर त्यांनी जबरदस्त पॉलिसी वापरली आणि सगळं मोठं मार्केट एका छत्राच्या खाली अंमलबजावणी करून त्यांनी एपीएमसी मार्केट नवी मुंबईला स्थापन केली. तुम्ही करू शकता निर्णय, तुम्हाला मुस्लिम बांधवांचं ऐक्य आहे, तुम्हाला बांधवांचं ऐक्य आहे, इथं विषय केवळ जुन्नरच्या नागरिकांचं नाहीये, श्यामराव किंवा आमचे दीपेश किंवा हे नगरसेवक 17 लोक आहेत, ही सगळ्यांनी साधी माणसं यांना विकास करतो, यांना राजकारण नाही करतो, ही 17 निष्पाप लोक आहेत, त्यांना समाजाचं लाईट कुणाला नाही, पाणी कुणाला नाही, आरोग्य कुणाला नाही, स्वच्छता कुणाला नाही, या लोकांचं म्हणणं आहे की ही पॉलिसी डिसिजन आहे. याचा विचार विद्यमान खासदार खासदार साहेबांनी जसं शिवभूमीचं एवढं मोठं नेतृत्व त्यांनी खरं चांगल्या मालिका केल्या, त्याच्यामध्ये त्यांनी शिवराय आणि संभाजी महाराज सांगायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, पण इतर शिवभूमीमध्ये जर कत्तलखान्यावर समजा एवढ्या मोठ्या पद्धतीचा आपण पूर्ण होत असो तर तुम्ही त्या ठिकाणी 100% समन्वय साधून याचा निर्णय योग्य त्या ठिकाणी करायला पाहिजे. खूप जागा आहे आपल्या शेजारी, आपले गाव तालुका आहे, एका बाजूला इकडे अकोला आहे, जागा भरपूर आहे. जर महाराष्ट्राच्या तमाम भूमिकेचा जर विचार केला या सगळ्या लोकांचा आणि जर तिथं काय निर्णय करायचा वेळ आला तर त्या निर्णयामध्ये यांनी शासनाशी बोलणं केलं पाहिजे आणि नगर विकास खात्यापेक्षा यांनी सामाजिक खातं जे आहे त्या सामाजिक न्याय खात्याकडे यांनी त्या चर्चा घडवून आणून इथल्या कत्तलखान्याला आपण कुठे घेऊन जाऊ शकतो की जेणेकरून आमची माणसं तिथे काम करणारे उपजीवन करू शकतात याचा विचार वास्तव्य करणे त्या लोकांनी केला पाहिजे. हे स्वतःच्या गुणाने किंवा स्वतःच्या अतिशय अभ्यासाने ते ट्रोल झाले आणि थांबत पुढे तर विरोधकांवर आमच्या नावावर आम्ही तर तुम्हाला काही बोलतच नाही, तुम्ही विषय मांडताय, तुम्ही श्रेय द्यायला पाहताय. आता कुठली आता समजा महामार्ग कोण करतोय नाशिक पुण्याचा कोणाचं काम आहे, तर अशा वेळी म्हणतात ते शिवाजी आढळ पडलं तर नाही ते आमचं आहे. आता हे रस्त्याची कामं चालू अष्टवेगाची ते शरद दादाचं काय ते आमचं आहे. आणि आता जर कत्तलखान्याचा विषय आला तर तो आमचा नाही, तो शरद सोडण्याचा आहे, तो शिवाजी आढळ पाटलांचा आहे, तो गरीब बापण साहेबांचा आहे. किती कुटुंबी वागणार आपण आणि कशासाठी करता या सामाजिक तेळ तुम्ही निर्माण मेहरबानी करा करू नका. जनतेने तुम्हाला भूच्या दिल्या, चांगल्या सभा चांगले काम करा, लोकांचं लक्ष आहे, आमचं तुमच्याबद्दल काहीही म्हणणं नाही, पण आमच्या अंगावर तहान शिंतोडे उडवायचा प्रयत्न करू नका. कारण आम्ही सामाजिक ऐक्याचं आणि विशेषत्वाने या राजकारणाचं समाजकारण करण्याचं काम या मागच्या 5 वर्षामध्ये प्रामाणिकपणे मी केलंय, शिवाजी आढळ पाटलांनी 15 वर्ष केलंय, आमच्या 5 वर्षाच्या अध्यक्ष उपनगरांच्या सर्व टीमने केलंय. त्यामुळे जुन्नर आता शान झालंय, जुन्नर आता हुशार झालंय, जुन्नर हे संज्ञान पद्धतीने आता काम करतंय, सर्वांच्या बोलण्यावर वागण्यावर कामावर लक्ष आहे. आता करोनाच्या कार्यक्रमाचं मला काम महत्वाचं वाटतं, तुम्ही बाकी त्या गोष्टीला जर जास्त काय महत्व देत बसता तर या करोनामध्ये मरणाऱ्या माणसांच्या मातृत्व दायित्व कुणाचं आहे, त्यांना सगळ्या आडी अडचणी वगैरे त्यांचं दायित्व कुणाचं आहे, याच्या बाबतीत तुम्ही खर तर फार सक्रिय लक्ष दिलं पाहिजे, सर्वांची साथ घेतली पाहिजे. आजपर्यंत एकाही मिटिंगला तुम्हाला मला झालं शिवाजी आढळ पाटलांना आमच्या महाविकास आघाडीला नगराध्यक्षांना अजूनपर्यंत या 1.5 वर्षामध्ये एकदाही बोलवलेलं नाही, एकदाही बोलवलेलं नाही. शिवजयंतीच्या विषयावर आम्हाला एकदाही बोलवलेलं नाही. जिल्हा लेव्हलच्या मिटिंगला प्रयत्न होता. पाण्याचं नियोजन तर वाईट चाललंय सध्या, अतिशय लोक इतकी त्रस्त झालेले शेतकरी काहीच बोलायला मागत नाही. तुम्ही त्या मिटिंगच्या मध्ये आम्हाला बरोबर करताय, आम्ही म्हणजे फार हुशार नाही, पण तुम्ही म्हणताना महाविकास आघाडी, मग आम्हाला प्रामाणिकपणे आमचं मत मांडायला बोलवा. कदाचित आमचे अनुभव हे तुमच्या चांगल्या कामाला उपयोगी पडतील असं आमचं मत आहे.
दादा तुम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात, जुन्नर शहरामध्ये कत्तलखाना व्हावा किंवा नाही व्हावा तुमची भूमिका नेमकी काय? आणि तुम्ही असं म्हणताय की कोरोना गेल्या वर्षभरापासून आहे, मला एकदाही बैठकीला बोलवलं नाही. नारायणगाव या ठिकाणी बैठक झाली, आमदारांनी नंतर डिक्लेरेशन केलं, हमारा तालुका हमारा राज, जुन्नर तालुक्यातला कुठलाही शेतीमाल आम्ही पुण्याला जाऊन देणार नाही. तुम्ही म्हटलं मी त्या बैठकीला आतमध्ये असं ठरलंच नव्हतं, तुम्ही म्हणता आम्हाला कधी बोलवलंच नाही. बैठक बोलवले होते प्रांतांनी, त्या बैठकीला प्रांतांनी आमच्या सगळ्यांचा समाधान आठवला, पण त्या बैठकीला आतमध्ये प्रांतांनी सांगितलंय का आमदारांनी बाहेर बोलले काय त्या पद्धत राहिले? आणि कधी बैठक बोलवली हो? जुन्नरची बैठक इथं बोलवायची, तहसीलदार बोलवायचे, तुम्ही बोलवायचे ना, तुम्ही आमदार आहात, तुम्ही खासदार आहात, तुम्हाला अडवलं कोणी? तुम्हाला कोणी अडवलं? दर 15 दिवसाला बैठक घ्या ना तुम्ही, अडचण काय आहे, कुणाची आहे? आणि आम्हाला बोलवलं तर आम्ही सन्मान करणारी माणसं आहोत, आम्ही असं नाही म्हणत की कोण आमदार कोण खासदार असं नाही. या तालुक्याचे आमदार आहात, बोलवा आम्ही येतो, खासदार आहात तुम्ही, बोलवा आम्ही येतो, आम्ही कुठं काय म्हणतो तुम्हाला, प्रशासनाला घेऊन तुम्ही बोलवा. काम करा, वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी एक बैठक घेतली, तिथं तुमचा विरोधाचा तुमचा नारा राहिला स्वतःचा, असा कुठे विरोधाचा नारा देतात का शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये? शेतकरी आत्महत्या करेल ना, त्याचा शेतीमाल मी जाऊन देणार नाही. अरे असं कसं पाणी भरून बघा ना शेतामध्ये, त्या पायाला भेगा पडतील त्या करतील की कसा असो शेतकरी त्यांची वाट, असं नाही चालत ते. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, आम्ही टीकाप्रभाव करत नाही, काम करायचंय, कारभार करायचंय, अडचणीतले राजकारण नको, सगळे पक्ष आणि सगळे धर्म बांधव ठेवून आपण आलेल्या अडचणीला सामोरं जाणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये हे काम करताना मला हे मंडळी म्हणून दिसत नाही, त्यामुळे निश्चितपणे याचं दुःख आहे. जनतेच्या बद्दल मी बोलतोय, आपण बघा परिस्थिती काय आमच्या तालुक्यावर. कालच्या TV9 ला महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा 1 नंबर आणि पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका 1 नंबर, काही शर्मेची बाब नाही. मृत्यू दरामध्ये 1 नंबर, पेशंटची संख्या 1 नंबर, काही शर्मेची बाब नाही आपल्या सर्वांसाठी. किती दुःख होते आपल्या मनाला, किती वेदना आहे आपल्या मनाला. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता जुन्नर तालुक्याच्या सगळ्या तरुणांच्या स्टेटसवर त्या दिनेश लंकेच्या आमदारांचे फोटो ठेवावे लोकांनी, हे दुर्भाग्य आपल्या शिवजन्मभूमीचं. त्यामुळे वेदना आहे साहेब, आमचं म्हणणं असं आहे की कोरोनाच्या बाबतीमध्ये दूध आणि अंड्या हा जो पोषण आहार आहे हा अख्या राज्यात चालू आहे. आपल्या दुधाला अंडी देत नाही का? देत नाही कारण काय? कदाचित पत्रकारांना माहित असेल, मला माहित असेल. प्रशासनाला विचारलं पाहिजे. कोण विचारणार? आम्ही विचारतो पत्रकार परिषद किती वर्षाने विचारणार साहेब कोरोना गेल्यावर? नाही हे आता आम्हाला कळलं, त्याच्यामध्ये अंडे आणि त्यापासून मी ठरवलंय की मी रोज जाणार एक तास तुम्ही पंचाला बाहेर बरोबर येणार नंतर रोज एक तास करायचं आपल्याला. आता विद्यमान नाही काय करू शकत तर आता आम्ही निघाल विद्यमान, आम्ही म्हणजे पाला पाचवणार, आम्ही उत्तर आणि जाणार झटणार, करावं लागेल आपल्याला. लोकांचा मृत्यू दर वाढतोय, अहो ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे ते दूध आणि अंडे तुम्ही देऊ शकत नाही. शासनाच्या पोषण आहारामध्ये ही महत्वाची घटना आहे, त्याला तुम्ही कसं काय बाजला केलंय, तुम्ही काय देऊ शकत नाही. ठीक आहे देवस्थानला द्यायचं नसेल पण ज्याने कॉन्ट्रॅक्ट घेतलंय त्याला ज्याला काही अडचण नाही ते भक्त निवास आहे तिथं चालत आहे. पण अतिशय नामुष्की आहे, कोणी कुणाला विचारायला मागत नाही, आंधळा दळत आहे आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती झालेली आहे. समन्वय नाही प्रशासनामध्ये आणि समन्वय आमदार खासदारांच्या दोघांमध्ये सोडा आहे. हा समन्वय जो पण तुमच्यात काय ना तोपर्यंत खाली मात्र सर्वसामान्य जनता ही कुणाकडे जाणार, कुणाला विचारणार, काय परिस्थिती असणार? मी ओझरच्या काल कोविडला 100% सगळ्या रुग्णांना भेटलं, त्यांना सांगितलंय शासनाच्या आधी मी म्हटलं मोफतची सुरुवात करतोय, पण नंतर मला काही अधिकाऱ्यांनी फोन आले म्हणजे साहेब तुम्ही मोफत नंतर द्या, शासनाचं प्रोव्हिजन आहे दूध आणि अंड्याचं ते तुम्ही लागू करून घ्या आणि ते चालू करा. मी सांगतो आपल्याला प्रामाणिकपणे, याची चर्चा मी करून घेतलेली आहे. मी वैद्यकीय अधिकारी जिल्हा अधिकाऱ्याशी बोललोय, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याशी बोललोय आणि मी तहसीलदारशी बोललो आहोत. मी फोन करून विचारा माझ्या मित्रांनी पत्रकार परिषदेला थोडं साहेब तिथं पाहिजे, पण आमचं तिथं टिपण बसत नाही, समोर आमच्याकडे माणसं कमी पडतात. म्हटलं मी माणसं देतो आणि मी स्वतः येतो रोज एक तास सकाळची एक व्हिजिट, ओझर लेण्याद्री शिरोली आणि सोमतवाडी, काही हरकत नाही आपण करूया. जुन्नर येथे होणाऱ्या कत्तल खाण्याला आपला पाठिंबा का विरोध, नेमकी भूमिका काय साहेब? हा विषय आमदारांचा आहे, हा विषय आमदारांनी सांगितला पाहिजे. तुम्ही एका पक्षाचे जिल्हा प्रमुख आहात. मी पक्षापुरता नाही ते साहेब, मी ह्या तालुक्याचा नागरिक आहे आणि ह्या तालुक्याचा नागरिक मी
माझे आमदार आता अतुल मेंढके आहेत, माझे खासदार आता अतुल कोल्हे पण आहेत. त्यांच्याला लक्ष लागू नये अख्ख्या जनतेचं की ह्या पॉलिसीला हे कशा पद्धतीने सामोरं जात आहे. कारण का आणायची घाई आम्हाला विश्वासात न घेता केली आणि स्वतःचा निधी साठला त्यावेळेला महाविकास आघाडी नव्हती. आता ट्रोल झाले तर यांना महाविकास आघाडी आठवली आणि निर्णय कोण देणार? निर्णय त्यांनी दिला पाहिजे. कारण त्यांनी सामोर मुकलं झालं की हा निधी आम्ही आता बळवतोय, तुम्हाला जे वाटते ते करा. बघा सरळ पद्धतीने मार्ग काम करणं तो तर पॉलिसीचा विषय आहे, पण एखादा निर्णय आता जसा स्पेशल टुरिझम धोरण मी केला अख्ख्या राज्यातला पहिला पर्यटन तालुका, याला म्हणतात पॉलिसी डिसिजन. निमर सफारी मंजुरी पॉलिसी डिसिजन. दारा गाड्यांचं सर्वेक्षण करून आणलं 2 कोटी रुपये खर्च करून, याला म्हणतात पॉलिसी डिसिजन. अष्टविनायकाचे रस्ते चालू झाले ते संपायच्या मार्गावर अंतिम टप्प्यात, याला म्हणतात पॉलिसी डिसिजन. शिवाजी आढळ पाटील पुणे नाशिक चालू केला करून दाखवला, हे पॉलिसी डिसिजन. तुम्हाला मी सांगतो त्याच्यानंतर तुमच्या रेल्वेला त्यांनी त्यांच्या काळ कार्यक्रम मंजुरा, हे पॉलिसी डिसिजन. तुम्ही असं काही करा जिथं तुम्हाला ट्विन्स येतो त्यावेळेला त्या बाबतीतली तुमची पॉलिसी तुम्ही शासनाला बरोबर तुम्ही राबवली तर तुम्ही याचा अर्थ तुम्हाला तुमच्या आमदारकीत खासदारकीमध्ये यश आहे. अन्यथा आरोप प्रत्यारोप करणं आणि बोट दाखवणं सोपं आहे, पण काम करणं किती अवघड आहे हे खुर्ची बसल्यावर करतंय. आज पाण्याची परिस्थिती काय आहे विचारा त्यांना, जनतेचा काय सुरू आहे विचारा त्यांना. त्यामुळे माझं म्हणणं असं हे प्रश्न आता विद्यमान खुर्चीवर बसणाऱ्या माणसांना करायचं आहे. आम्ही त्यांच्या पॉलिसीवर लक्ष ठेवून आहे, ते काय निर्णय करतात आम्ही पाहतोच आहोत. त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप केले कागदांसमोर तुमच्या समोर आम्ही मांडले ही वास्तविकता आहे आणि हवं तर या सगळ्यांचे झरज करून सगळ्या पत्रकारांना आमची तिथं ना नाही हे सगळं तुम्ही वाचन तुम्ही पण करा. जनता शांत व्हायला पाहिजे आणि त्यांना सगळं कळलं पाहिजे, कारण हे लोकशाही आहे. शिवसेना पक्षाचा सुंदरमध्ये असलेल्या कत्तल घटनेला विरोध असणार कस्त्याच्या सोबत असेल. मी तुम्हाला सांगितलं की हा जो विषय आहे हा पॉलिसी मॅटर आहे आणि हा निर्णय लोकप्रतिनिधी करायचा असतो. लोकप्रतिनिधी कोण आहे तर आता विद्यमान आमदार विद्यमान खासदार यांनी काय टिमकी वाजवली की मी फड्डा आणला आम्ही फड्डा आणला त्यांनी आणला सर तर तुमचं त्यांच्या सोबत असणार का नसणार असा आहे. हा विषय सभागृहाच्या मर्यादित येतो, हा विषय सभागृहातच जातो आणि त्याची अंमलबजावणी खाली होते. हा विषय त्यांनी 100% मार्गस्थ केलाच पाहिजे. आणला त्यांनी पण आम्हाला का नाही, का राबवला नाही? पैशाला सोडून मतदार परिषद घेतली, कोणी मतदार परिषद घेतली? आणलाय तर मग त्यांनी राबवायचा होता ना, त्यांना थांबवलं कोणी होत? सभागृहाच्या पॉलिसी मीटरची निर्णय भूमिका तुम्हाला समजा तुम्ही राज्यामध्ये एखादी गोष्ट आणली ती तुम्हाला राबवायची होती पण राबून टाकायची ना. पण आमची भूमिका सरळ आणि स्पष्ट असं आहे, शिवसेनेला याच्यामध्ये राजकारणाच्या दृष्टीने तुम्ही आज वोट दाखवतायत आरोप करतायत हे योग्य नाही. त्यांना आमदारकी मिळाली, त्यांना खासदारकी मिळाली, त्यांनी शासनाबरोबर चर्चा करून याचा निर्णय करणं त्यांच्या दृष्टीने फार योग्यतेचं आहे. त्यांनी निर्णय करायचे, त्यांनी जाहिरात करायची आणि त्यांनीच एका दिवसात सांगायचं की नाही आता आम्ही हा निर्णय बदलतोय. त्यांच्याच मनाने चांगल्या सगळ्या ठरवा. आम्हाला विचारतो कोण? नगराध्यक्षांना विचारायचं नाही, नगरसेवकांना विचारायचं नाही, माजी आमदारांना जिल्हा प्रमुखांना विचारायचं नाही, माझ्या तालुका प्रमुखांना विचारायचं नाही, आमचे संपर्क नेते शिवसेनेचे त्यांना विचारायचं नाही. कोणाला विचारतो? बरोबर. हा फंडा आणताना आपल्या सरकारला विचारात घेतला असतं तर आपली भूमिका काय असते? बघा तो ज्यावेळेला चर्चेचा विषय असतो तो मीटिंग मध्ये सर्वांचे विषय समजून घेऊन त्याच्यावर निर्णय होता. जुन्नर शहरातील नव्हे तर तालुक्यातील बऱ्याचशा हिंदुत्ववादी संघटनांनी कट्टल करण्याला विरोध केला, बजरंग दल असेल किंवा अनेक काही कार्यकर्ते असतील, शिवसेनेची भूमिका काय अजून कळलेली आहे? ते तुम्हाला प्रामाणिकपणे एकच सांगितलं की जुन्नर तालुक्याच्या भूमीला जुन्नर म्हणून बघत असाल तर आपण सगळे लोक समन्वयाने विचार करतो, पण जुन्नरच्या भूमीला शहराला तुम्ही जेव्हा शिवजन्मभूमी हे नाव दिलं जातं त्याच्या पायथ्याशी हे शहर बसलेलं आहे. 150 वर्षापूर्वीची ही नगरपालिका आहे आणि इथे आपण गुन्हा गोविंदान नांदतोय, पण इथे मात्र ज्या वेळेला अख्ख्या राज्याचं लक्ष लागतं त्यावेळेला हा पॉलिसी डिसिजनचा विषय होतो, तो आमच्या हातात आला. मृत्यू दर आहे
झाले नाही दुर्दैवाने. आता जाऊन त्याच्यावर मला काही कुणाला टीका नाही करायची, पण मी डिक्लेरेशन केलेलं आहे. माझं आता तेच बोलणं चालू आहे कलेक्टर बरोबर, वरती मुख्यमंत्री बरोबर. ते म्हणतात की आमची काही नियमावली आहे, त्याला काही काही डॉक्टर लागतात, टेक्निशियन लागतात, नर्सेस लागतात, तर ते सगळं तुम्ही जर पुरवणार असाल तर आम्ही तुम्हाला परवानगी देऊ आणि तुम्हाला ऑक्सिजनला पण परवानगी देऊ. तर ते महत्वाचं पाऊल या तालुक्यासाठी उचलायचा धंदा आहे. माझ्याबरोबर सर्व जनतेने घेतलेलं आहे, खूप सामाजिक बांधकीच्या संस्था, व्यापारी, शेतकरी, चांगले इंडस्ट्रीयल, चांगले लोक नेते, काम करणारे मंडळ, या सर्व नेत्याच्यामध्ये लोक सहभागी होत आहे. माझ्याकडे मी बाईक केल्यानंतर जवळजवळ 12-13 लोकांनी माझी आई करोनामध्ये गेली, दादा तिच्या नावाने एक व्हेंटिलेटर घ्या, तिची किंमत काही असू द्या. आता जर्मन बनावटची जी मशीन आहे ती अत्याधुनिक आहे, तर ते मॉडेल आणायचं म्हटलं आपल्याला खरेदी करून, तर त्याची किंमत टॅक्स सकट 5,84,000 रुपये टॅक्स आहे, तिकडून आणायची. मग अशा आपल्याला 30 मशीन आणायच्या. तर आतापर्यंत पहिल्यांदा मला 4 लोक बोलले, आता 8 बोलले, आता 12 लोक झाले त्या 4-5 दिवसात. आता आम्ही परमिशनच्या मागायला आपलं माझ्या खात्रीने माझ्या कामा माझ्या माझ्या माहितीप्रमाणे या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आयुष्यबाई मातेच्या आशीर्वादाने आणि सामाजिक बांधणी डोळ्यांच्या सपोर्ट ठेवून आपण 30 बेड व्हेंटिलेटर आणि 100 ऑक्सिजनचे बेड हे आपण, कारण बघा बाकीचे जे काही प्रथम श्रेणीमध्ये जे काही प्रथम व्यवस्थेमध्ये जे काही कोरोना पेशंट आहे त्यांना ओझर आहे, निण्यातील आहे, सोपतवाडी आहे, ते ठीक आहे, त्यांना गोळ्या दिल्या जातात, आराम करायला होतात, जेवण देतात. पण तिथून पुढे जो 5-4 पुढे स्कोर जातो, 45-46 पुढे जातो, त्याला मात्र मग डॉक्टर इथले सांगतात असं करा, तुम्ही आता पुण्याकडे जा किंवा मुंबईकडे जा, आमच्याकडे सोय नाही, आमच्याकडे आता ओटू नाही, आमच्याकडे आता व्हेंटिलेटर नाही. अशा बाबतीमध्ये पुण्याकडे जाणारा माणूस आपला जास्त खराब होतो, त्याला ऍडमिशन मिळत नाही, किंबहुना ऍडमिशन जरी मिळालं तर त्याचा एवढा मोठा कर्जाचा बिल होतो की तो जिवंतपणे ते कर्ज फेडू शकत नाही, एवढी मोठी त्याच्या बिलाची आभाव होती. त्यामुळे मी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं की आंध्र प्रदेशच्या प्रमाणे आपण धाडसी निर्णय घ्या, कारण ते मुख्यमंत्री मला वाटतं की आपल्या पक्षाचे आहेत म्हणून आहे सामाजिक बांधकीवरून पर्यंत करतील ना करतील हा त्यांचा विषय आहे सभागृहाचा, उद्या मंत्रिमंडळाचा. पण आम्ही भाबड्या पद्धतीने वेडा माणूस म्हणून, या तालुक्याचा माणूस म्हणून मी त्यांना पत्र व्यवहार केला का तुम्ही कोरोना झालेल्या प्रत्येक पेशंटची तपासणीपासून तर त्याची वैद्यकीय संपूर्ण सेवा करून तो बाहेर पडत पडतो, त्याचा सगळा खर्च महाराष्ट्र शासनाने करावा असं मी त्यांना पत्र लिहून पाठवलेलं आहे. शेवटी आमच्या भावना अशी आहे की हा महाराष्ट्र जर व्यवस्थित चालला तर आपल्याला पुढे काम करता येईल. लोकांचा मृत्यू दर वाढत चालला आणि त्याच्याकडे पैसे नसतील, आणि मी का मागणी केली तुम्हाला त्याचं कारण सांगतो. मागच्या 2 वर्षापासून कुणाच्याही कामात हाताला काम नाही, कुणाचे उद्योगधंदे व्यवस्थित नाही, हॉटेल लाईन भारगडलेली आहे, व्यावसायिक लाईन भारगडलेली आहे, कपड्यावाड्याची परिस्थितीच, आज सोन्यावाड्याची परिस्थितीच, बिल्डर लाईनची परिस्थितीच, सर्व्हिस करण्याची परिस्थिती, आज कुणाच्याही हातात कुठलीही आमदनी राहिलेली नाही. आणि म्हणून याचा विचार शासनाने करावा आणि कोरोना झालेल्या पेशंटनंतर 100% संरक्षण महाराष्ट्र शासनाने द्यावं. म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये मी धाडसा निर्णय केलाय, हा जो आता 5-6 कोटीचा प्रकट आहे पण तो लाभवायचा करायचा, कारण तिसरी लाट येते आहे. दुसरी लाट आपल्याला WHO ने सांगितली होती, आपण दुर्लक्ष केलं, आपण त्याचे बळी ठरलो. तिसऱ्या लाटेला मात्र आपल्याला सज्ज राहायचंय किमान जुन्नर साठी. तरी मी धाडसाने पाऊल उचलायचा निर्णय जनतेच्या बरोबरीने केलेला आहे. काही काही लोक मला म्हणतात की दादा हे शक्य आहे का, हे होईल का, हे जमेल का, अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठीच तुमच्या खुर्च्या आहेत. ज्या पारंपरिक पद्धतीने ज्या सततच्या जे काही सगळ्या कामाचे जे स्वरूप आहेत ते तर कोणी करतात, खुर्च्यामुळे तुम्ही थांबा किंवा थांबू नका, पण जिथं मात्र अट्टास आणि अडचण तयार होते तिथं तुमचं नेतृत्व हे उदयास येतं. मला खात्री आहे की हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला आदर्श होतच आहे. 30 व्हेंटिलेटर आणि 100 ऑक्सिजनचे बेड आपण जागा सुद्धा नुकतीच पाहिलेले आहेत, फक्त आता डॉक्टरांची टीम, कारण MD मेडिसिन आणायचं तर त्याचा पगार कमीत कमी 3 लाख रुपये महिन्याला आहे. असे 2 डॉक्टर आपल्याला कमीत कमी आणले पाहिजे, नर्सेस आणल्या पाहिजे, स्टाफ आणला पाहिजे, ती सेवा केली पाहिजे आपल्याला. आणि हे जे 30 जे आपले व्हेंटिलेटर आहे साहेब, ते 30 व्हेंटिलेटरला 100% एडेड हा ICU पाहिजे. ICU पाहिजे ना सगळं. ऑक्सिजन बेडचा ठीक आहे, ऑक्सिजन बेड तुम्ही जनरल साध्य सोय तुम्ही चांगले करू शकता पडदे लावून, पण तुम्हाला हा जो आहे
हा तुम्हाला आयसीयूमधला पेशंट अतिशय सुरक्षित कामाच्या दृष्टीने पाहावा लागेल आणि त्याला 24 तास त्याच्यावर डॉक्टरने गरजेची नजर पाहिजे. आपल्याला जनता वाचवायची आहे ना नफा ना तोट्यावर हे आपल्याला चालू करायचं. कुठलाही अतिरिक्त बिल आपल्याला 1800 रुपयाचं इंजेक्शन 1800 रुपयाला द्यायचं. 100 रुपयाचे गोळी 100 रुपयाला बिलामध्ये घालली पाहिजे. त्याच्यापेक्षा 1 रुपया जास्त लावायचा नाही. जो काही त्याच्यातून खर्च होईल त्या डॉक्टरचे पगार देणं स्टाफचा पगार देणं आणि जो माणूस आहे ते 3 लोकांशी आम्ही बोललो ते म्हटले की आमची जागा तुम्हाला मोफत 1 रुपया तुम्ही आम्हाला त्याचं भाडं द्यायचं नाही. लोकांची तयारी झाली त्यामुळे तुम्ही विचारल्याप्रमाणे तुमच्या डोक्यामध्ये काय आहे तर आमच्या डोक्यामध्ये तिसऱ्या लाटेला थोपून आहे. तिसऱ्या लाटेमध्ये जनरलचं कमीत कमी नुकसान व्हावं. नुकसान होऊच नाही पण कोरोना काय आपल्याला सामना देत नाही. कदाचित तो अल्प आपल्याला अल्प पद्धतीचा त्याचा सौम्य पद्धतीचा धक्का आपल्याला कसा लागेल याची काळजी आरोग्य व्यवस्थेच्या निमित्ताने जबाबदारीने घ्यायचा निर्णय त्या ठिकाणी आपण केलेला आहे. सर मुंबई उच्च न्यायालयाने काल कुकडीची सगळी आवर्तन बंद केली गेल्या 6 तारखेला. आपल्या राजुरीमधून केस लावली तर कुकडीची सगळी आवर्तन आता बंद केली त्याच्यावर उद्या पुढची सुनावणी आहे. तुमच्या कार्यकालामध्ये पाण्यावरून बरीचशी टीका झाली होती. आता या मुद्द्याकडे तुम्ही कसे पाहता? मला असं वाटतं की एकदा खाद्यपत्र शेतकऱ्यांची भेट तुम्ही सर्वांनी घेऊया. माझ्यावर राजकीय टीका झाली, ढोंगी टीका झाली, खोटी टीका झाली. आता ते म्हणायला लागले म्हणजे पाणी म्हणून सुद्धा काय काय लोकांनी उगाच पक्षाचा प्रेम करून माझ्या रोजगार झेंडे उचललं मला बदनाम करणं. आता त्यांच्याच बरोबर फिरणारे माणसं काय बोलतात? आज खरं पाणी आहे का? आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. तुम्ही जर खमके असाल ना तर तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांचं निश्चितपणे संरक्षण पाण्याचं करू शकता. तुम्ही फक्त खमके पाहिजे. माझ्या विरोधामध्ये 2 वेळेला निमलष्कर दल आलं होत म्हणजे राखीव पोलीस दल आलं होतं मला अटक करायला. पण तुम्हाला मी सांगतो मी खमके होतो पाणी दिलं वेळोवेळी इथे दिलं शहराला दिलं शहराच्या पुढे दिलं कारखान्यापर्यंत दिलं त्याच्यापुढे जाऊन सांगतो की पलीकडच्या असलेल्या आमच्या पिंपळगावच्या कपडे दिलं आणि त्याच्यापुढे सांगतो की येडगावच्या सर्व लाईनला कावड पिंपळीपर्यंत पाणी दिलं पण आपल्या दमक पाहिजे. तुमच्या दमक असल्याशिवाय कोर्टाचा आदेश मागील ठिकाणी सन्मान प्रयोग आहे. पाण्याच्या चाव्या आपल्या हातात येऊ विसरू नका. पाण्याच्या चाव्या नगरच्या मुशाकडे उशाला नाहीये, सोलापूर जिल्ह्याच्या उशाला नाहीये, हा पुणे जिल्ह्याच्या जनरल तालुक्याच्या उशाला आहेत. आपल्या चावी कधी उघडायची आणि कधी त्यातल्या आपलं पोट भरवायचं आणि पुन्हा बंद करायचं हे आपण ठरवायचंय. आणि हे जर तुम्हाला ठरवता आलं हे सगळं मी सांगणार पण तुम्ही काय करणार? म्हणजे तुम्ही म्हणजे हे जे आता बसतील खुर्चो हे काय करणार? हे आम्ही सांगतो तुम्हाला सगळं करता येईल. तुम्हाला कोर्टाचा आदरही ठेवता येईल आणि तुम्हाला तुमच्या इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचं संरक्षण 100% करता येईल. करायची दमक पाहिजे. पिंपळगाव जोगा आता -11% झालेले त्यातलं डेड स्टॉक काढू नये असं 2015 हायकोर्टाचा निर्णय आहे. आता तरी तिथं पाणी सुरू आहे. आता आजपासून पुढे सुरू होणार होतं 9 तारखेपासून. त्या बाबतीत आपलं काय भूमिका राहील असं म्हणून? आता माझी भूमिका त्यावेळी त्यांनी आंदोलन केलं होतं सर आळेफाट्या चौकात. मला नाही आंदोलन करायचं. शेतकऱ्यांना जागा होऊ द्या. शेतकऱ्यांना जागा होऊ द्या. ही आमदारकी कशाला असते? कुणासाठी असते? कशासाठी असते? खासदारकी कशासाठी असते? कुणासाठी असते? कशासाठी असते? थोडं जागा होऊ द्या. आणि आम्हाला काही संरचना नाही. आम्ही पुन्हा आमदार व्हायला पाहिजे, ते पुन्हा खासदार व्हायला पाहिजे म्हणून बिलकुल नाही. आम्ही कालही जनतेत होतो. आमदार नव्हतो तरी जनतेत तुम्ही आम्हाला पाहिलं. आमदार झालो तरी तुम्ही आम्हाला जनतेत पाहिले. आणि आता आमदार नाही तरी तुम्ही आम्हाला जनतेत पाहतातच आहात. ही व्याख्या आहे आमदारकीची आणि ही व्याख्या आहे खासदारकीची. ही कळली तुम्हाला पुढच्या 5 वर्षात आनंदच आहे आमच्या सर्वांना. ही तुम्हाला नाही कळली तर आम्ही तुमच्याबरोबर आहोतच आहे. तुम्ही जो मान संबंधित आम्ही तुमच्याबरोबर आहोतच. आंदोलन आता करण्याची वेळ नाही. लोकांना कळू द्या, शेतकऱ्यांना कळू द्या की काय नियोजन कशाला म्हणतात, किती आंदोलन होऊन नियोजन करावं लागतं, किती त्रास सहन करावा लागतो, कुणासाठी करावा लागतो. टीका करणं खूप सोपं असतं ज्यावेळेला तुम्ही खुर्चीत नसता. खुर्ची बसल्यानंतर त्यांना विचार, खुर्चीत बसल्यानंतर किती लोकांना सहन करावं लागतं विचार. पदावर आल्यानंतर किती तुम्हाला सगळ्या बाजूने संकटाने गोंधळलेले असाल तेव्हा तुम्हाला बोलणं सोपं आहे. पण आता जेव्हा तुम्ही खुर्चीत बसले एक सिंगल काम चांगलं दाखवाय 2 वर्षामध्ये साधा जनतेला सहभाग दाखवा. हे जनतेमध्ये कुठं आहे ना? कदाचित त्यांच्या नावाच्या पाठीला तुम्ही उद्या अख्ख्या सगळीकडं की आम्हाला दाखवा निवडून आलेली लोक आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती आहे.
अतिशय वाईट परिस्थिती आहे, पण ठीक आहे, त्यांची खुर्ची त्यांना सही सलामत, आम्हाला आमचं काम आहे. दुसरी लाट ते वाचू शकलो नाही, तिसरी लाटची मात्र तयारी मी केल्याशिवाय राहत नाही.